काय संपलंय म्हणत होतीस तू? अरे ऑलमोस्ट सगळं संपलंय, थांब तुला दाखवते मी. काय हे बघ, ये साबण पूर्ण संपलाय, पेस्ट बघ आऊची पण संपली, आपली पण ऑलमोस्ट संपली आहे रे. हँडवॉश बघ एवढाच आहे. किचनमध्ये आले सकाळी हे बघ, साखरपोळ एवढीशीच राहिली आता, आणि त्या नेहमीच्या मोठ्या डब्यात पण नाही आहे. बटाटे पण सगळे संपले, दोनच आहेत फक्त. कांदे एवढीशेच आहेत, थोडे आहेत तसे कांदे, पण तरी आणायला लागतील रे, सगळ्यातच लागतात, कारण साबण पण भांड्यांचा एवढाच राहिला आहे आता, एकच वडी. पोहे पण सगळे संपलेत ऑलमोस्ट, नाहीच आहेत. भाज्या पण काहीच नाही आहे, त्यामुळे सगळं आणायला लागणार आहे. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो बॅक टू रुटीन आली आहे. गेले 2-3 दिवस मस्त तथास्तूवरती फॅमिली बरोबर एन्जॉय केलेत, आणि आजपासून माझं डेली रुटीन पुन्हा सुरू झालंय. रुटीनला सुरुवात झाली आहे, आणि खरं तर आल्या काल आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा खरंच पंचायत झाली होती, कारण तुम्ही बघितलं असेल आल्यापासून कुठेही, म्हणजे आम्ही वॉशरूममध्ये गेलो तर आम्हाला कळलं की साबण संपलाय, त्याच्यानंतर किचनमध्ये आली तर म्हटलं साखर संपली आहे, ब्रश करायला गेलो तर पेस्ट संपली आहे. सो झालं असं होतं की आम्ही तथास्तूला जायच्या आधी ऑब्व्हियसली एप्रिल मंथ संपलेला, आणि आम्ही लगेचच 1 मेला तथास्तूला गेलेलो. सो जे मंथली ग्रोसरी शॉपिंग असतं ते झालंच नव्हतं आमचं, कारण आम्ही म्हटलं होतं की आता अनायसा आपण इथे नाहीच होत, तर आल्यानंतर शॉपिंग करूया. पण हे सगळं संपलंय किंवा संपत आलंय याची थोडीशी आयडिया होती, आणि काल येताना सुद्धा ट्रॅव्हलिंगमध्ये लक्षात नाही आलं की येता येता आपल्याला या गोष्टी घेऊन यायच्या आहेत. त्यामुळे आल्यानंतर आमचं असं झालं की अरे ही गोष्ट संपली आहे किंवा या गोष्टी आता संपायला आल्यात, पण ठीक आहे जर शांतपणे विचार केला पॅनिक न होता, तर प्रत्येक गोष्टीला सोल्युशन हे असतं. त्याच्यामुळे मग आता आमचं असं चालू आहे की थोड्याशा म्हणजे आत्ता पुरत्या तरी लोकल स्टोअरमधनं या गोष्टी घेऊन येऊयात. आणि जसं मी सोल्युशन म्हटलं तसं साबण काल संपला होता, पण माझ्याकडे फेसवॉश होतं किंवा लिक्विड बॉडी वॉश जो असतो तो सुद्धा होता, त्याच्यामुळे काम झालं. पेस्ट जसं म्हटलं, पेस्ट आपण थोडी थोडी दाबून काढली तरी पेस्ट ही येतेच. हँडवॉश कसं, आमची 2 वॉशरूम्स आहेत त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून शेअर करून त्या गोष्टीसुद्धा सॉल्व झालेल्या. सगळ्यात जास्त पंचायत झाली ती म्हणजे आज सकाळी उठल्यानंतर चहा करायचा होता आणि साखर नव्हती, पण तरी गुळ होता. सो आज सकाळी मी मस्त गुळाचा चहा केलेला. असं आहे, परत 2-3 दिवस आम्ही नव्हतो त्याच्यामुळे भाजी वगैरे आणण्याचा सुद्धा काहीच प्रश्न नव्हता. पण जेव्हा काल रात्री आम्ही घरी आलो आणि पुन्हा जेवायला काय करायचा हा प्रश्न होताच, भाज्या नव्हत्या पण काही नाही, भाकरी तांदळाची आम्ही आणली होती, त्याच्याबरोबर घरात चटणी होती, थोड्याशा मिरच्या होत्या, त्याचा ठेचा केलेला, दूध होतं, सो दूध भाकरी, त्याच्यामुळे काल रात्रीचं जेवणसुद्धा मस्त झालं. सो अशी सोल्युशन्स असतात, पण पॅनिक न होता जर विचार केला तर आपसुकच आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन हे मिळत असतं. आपण प्रत्येक जणच या गोष्टी सगळ्या ॲडजस्ट करत असतो, आणि कुठलीही गोष्ट संपली किंवा कुठल्याही गोष्टी संपल्या तरी आपण थांबत नसतो, त्यावरती पर्याय शोधून आपण आपल्या रुटीनमध्ये पुढे जात असतो. पण आज आमचं काही डीमार्टला जाणं होणार नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही प्लॅन केला आहे की लोकल स्टोअरमधनं जाऊन जेवढ्या गोष्टी हव्यात तेवढ्या घेऊन येऊ, आणि मग नंतर जे आमचं मंथली ग्रोसरी शॉपिंग असतं त्यासाठी डीमार्टला जाऊच. बाकी हे सगळं तर झालंच, पण जनरल रुटीन तर सुरूच आहे, सकाळी उठल्यापासूनची कामं रोजची. सो भांडी आता इथे घासून झाली आहेत, सकाळी चहा नाश्त्याचीच होती, नाश्त्यालासुद्धा अशी गडबड की पोहे संपले होते, पण काही नाही, राजगिरा लाडू होता, केलॉग्स होते थोडेसे, त्याच्यामुळे हेवी ब्रेकफास्टसुद्धा झाला आहे. थोडीशी आज घरातली कामंच आवरायची आहेत, बॅगसुद्धा सगळ्या अनपॅक करायच्या आहेत, कपडेसुद्धा धुवायचे आहेत, अशीच कामं आहे. लंचसुद्धा एकीकडे तयारी करायची, सो पटापट आता मी एक एक कामं करायला घेते. राहू आता खेळून आलाय, राहू आज तथास तू नाही ना, आज इथे खेळलास ना बिल्डिंग मध्ये. परत हो का, प्लॅन करून ठेवलायस का तू? एक मेन कामांचा टप्पा झालाय, आता माझी भांडी घासून झाली आहेत, आणि लगेच मी आता पहिले लंचच्या तयारीला लागते, कारण बाकीची जी सगळी कामं आवरायची आहेत त्यात उशीर नको व्हायला. सो पटकन आता मी लंचच्या तयारीला लागते.
सो लंचसाठी सिम्पल पिठलं आणि गरम गरम पोळ्या करते आहे. कणिक पहिले पटकन भिजवून घेते, म्हणजे पिठलं होईपर्यंत छान मुरेल, आणि मग गरम गरम पोळ्या करते. तीन चार दिवस तिथे सुद्धा खूप चमचमीत खाणं झालेलं. एक दिवस बिर्याणी झाली, सँडविच झालं, पाणीपुरी. सो आज म्हटलं सिम्पल लंच करूया. काय करतोय? आई कणिक भिजवते म्हणून तू लॉलीपॉप खातोय का? अच्छा, मग असं सांग ना. सो कणिक माझी भिजवून झाली आहे आणि आता पुढच्या तयारीला लागली आहे. राहूसाठी टोमॅटोची भाजी करणार आहे आणि जसं म्हटलं पिठलं. सो आई एकीकडे पिठलं करते आहे, कोथिंबीर वगैरे जरा इथे मी निवडून घेते आहे. आणि आई आहे. सो मला एक कमेंट आली होती वसंत महाजन या आयडीवरून की सासूबाई कुठे दिसत नाहीत किंवा त्या काय काम करत असतात. मी ॲक्च्युली कालसुद्धा हे क्लिअर केलं आहे, पण आई म्हणजे माझ्या सासूबाई जरी असल्या तरी ती एक अभिनेत्री आहे. सो तिला तिचं स्वतःचं असं एक रुटीन आहे. जरी ती घरी असली तरी तिचं तिच्या कामाशी रिलेटेड काही वाचन म्हणा, लिखाण म्हणा, या गोष्टी चालत असतात. आणि कसं आहे, व्लॉगिंग हे मी करते, माझं रुटीन काय आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करते, पण अगदी प्रत्येक वेळेलाच तिलासुद्धा ते कम्फर्टेबल असलं पाहिजे की मी हे करताना दाखवलेलं चालेल का. हा कम्फर्ट झोन तिचा आहे, त्याच्यामुळे अगदी नेहमी नेहमी आम्ही तिच्या काही मुमेंट्स कॅप्चर करत नाही. जसं मी एक उदाहरण दिलं होतं की मी जेव्हा कुकिंग करत असते तेव्हा बाकी घरातलं जे क्लिनिंग असतं, केर काढणं म्हणा, लादी पुसणं म्हणा, काही झटकणं म्हणा, ते ती तिचं तिचं करत असते. पण ते करताना ते दाखवायला ती जर कम्फर्टेबल नसेल तर आम्ही तिला असं फोर्स नाही करू शकत. आणि तसं तिच्या कम्फर्ट झोनमधनं आम्ही अनेक व्लॉग शूट केलेत, जसं पाणीपुरीचा होता, आमची किचन टूर मी आईबरोबर केली आहे. सो असं तिचा जर कम्फर्ट झोन, जेव्हा ती कम्फर्टेबल असते तेव्हा मग आम्ही तिच्याबरोबरच्या सुद्धा मुमेंट्स तुमच्याबरोबर शेअर करत असतो. अंकिता, आपण हे जे पिठलं करतोच नाही ह्याची एक गंमत माहिती. आम्ही म्हणजे आई पिठलं करायची ना, तर तिचं कसं असायचं, उकळीचं पिठलं करण्याकडे तिचा कल असायचा. आणि माझी आजी जेव्हा पिठलं करायची तेव्हा त्या पिठल्यातनं अशा गुठळ्या असायच्या. पण ते कसं आहे, फोडणीला पाणी टाकायचं आणि त्या पाण्यात पीठ टाकायचं आणि मग ते असं असं ढवळत ढवळत राहायचं, मग त्याच्यात गुठळ्या तयार व्हायच्या. तर मग तसं ते मला तर कधीच जमलं नाही, कारण ते पाणी वेगळं व्हायचं, गुठळ्या वेगळ्या व्हायच्या. मग मी एक ट्रिक करायचे, आपण जे पीठ कालवतो त्याचं रॅन्डम असं जरा हलकं कालवायचं, म्हणजे आपसूक त्याच्यात गुठळ्या तयार झालेल्या असतात आणि मग ते द्यायचं फोडणीला टाकून. म्हणजे मग ते गुठळ्यांचं पिठलं याची ती टेस्ट आहे ना, ती मिळते मग आपल्याला. आज आपण ना थोडंसं तसंच करूया जरा. हां, मस्त लागतं एकदम, कोथिंबीर लसूण वगैरे टाकून. आणि काय मंडळी, नाही एक कमेंट च्या संदर्भात थोडंसं बोलते की अंकिताला विचारलं गेलंय की सासूबाई कधी काम करतात किंवा त्यांना काम करताना आम्हाला दाखवा. तर ॲक्च्युली हा व्लॉग आहे अंकिताचा, पुष्कर अंकिता चॅनल आहे. मी अंकिताबरोबर असतेच कायम, अनेक आमच्या सकाळपासूनचं रुटीन त्याच्यात माझा सहभाग असतो. पण कसं असतं की माझं एक रँडम काम असं चालू असतं, वेगळी गती असते, माझं काही काही फोन्स येत असतात, काही फोनवरती बोलणं चाललेलं असतं, थोडंसं वर्कशॉपच्या संदर्भात माझं काही चालू असतं, तर ते शूट करणं असं शक्य होणार नाही. म्हणून मग ते असं पर्पजली दाखवलं जात नाही. पण काही व्लॉग आम्ही सासवासुनांनी एकत्र केलेले आहेत, ते तुम्हाला बघायला मिळतीलच. आणि आम्ही फॅमिली पूर्ण असतोच व्लॉगमध्ये, म्हणजे मिस्टर असतात, मी असते, आमचा राहू असतो, तर त्यामुळे तुम्हाला पुढेही याची गंमत बघायला मिळेल, त्यामुळे आमचा सहभाग असतो. आणि आत्ताच म्हणजे तुम्ही
तुम्ही बघू शकता की जसं मी म्हटलं की बरीच कामं आहेत, बॅग अनपॅक करायच्या, इतर कामं आहेत. सो आईचं आता मला होतं की तू एक काम कर, पिठलं मी एकीकडे करून घेते, तू तुझी कामं कर. सो हे जनरल रुटीन आमच्या दोघींचं चालू असतं, पण प्रत्येक वेळेलाच अगदी ते शूट केलं जात नाही किंवा दाखवलं जात नाही. पण माझ्या वाटून घेतलं जातं आमचं की हा अंकिता चल तू हे करून टाक, मी हे करून टाकते, किंवा ही मी करून घेते मग नंतर तू हे कर. हा प्रकार आमचा दोघींचा ऑलवेज चालू असतो, त्यामुळे आमचा दोघींचाही कामामध्ये सहभाग असतोच असतो. मी ना आता हे पाणी घालून कालवते जरा. हो आणि कोथिंबीरचे त्याला काय टोमॅटोची भाजी हवी आहे. अरे बापरे, आज त्याला ना थोडी पिठल्याची चव पण टाकू. बाजूला असं वाढून ठेवायचं, त्याला म्हणावं बघ खाऊन जरा छान लागतो. मम्म तयार. गुठळ्यांचं पिठलं, गुठळ्या मुद्दाम ठेवून द्यायच्या, मोडायच्या नाही त्या. राहू आज पिठलं आणि पोळी खायची. हा पिठलं आणि पोळी ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक तयार आहे. पिठलं तयार झालं आहे, राऊची टोमॅटोची भाजी झाली आहे, माझ्या पोळ्यासुद्धा सगळ्या ऑलमोस्ट झाल्या आहेत, एक दोनच राहिले आहेत. आणि फक्त थोडासा कांदा चिरून घेते, पिठल्याबरोबर छान लागतो आणि आम्हीसुद्धा पटकन जेवून घेतो. मस्त पोळी, त्याबरोबर पिठलं आणि कांदा, अप्रतिम. मस्त जेवण झालं आहे आणि डेझर्ट म्हणून आज आम्ही मस्त फालुदा मागवला आहे. सो आता आम्ही हा फालुदा एन्जॉय करणार आहोत. खरं तर उन्हाळ्यात हीच गंमत असते, भरपूर आईस्क्रीम, थंडगार काहीतरी खायचं असतं. सो आमच्याकडे सगळ्यांना फालुदा फार आवडतो. गुड इव्हिनिंग. सो दुपारी मस्त जेवून छान आराम झाला आहे, संध्याकाळचा चहा वगैरे सुद्धा झालाय. आणि जसं मी सकाळी म्हटलं होतं की थोड्या गोष्टी संपल्यात, त्या जरा आणायला लोकल मार्केटमध्ये जायचं आहे. सो त्याच्यासाठी छान तयार झालं आणि आता बाहेर निघतो. आणि जास्त काही नाही, बेसिकच साबण, हँडवॉश, टूथपेस्ट आणायची आहे, साखर घेऊन येते, कांदे, बटाटे आणि थोडीशी भाजी, कारण डीमार्टला आम्ही जाणारच आहोत. पण बेसिक जे जे हवं आहे ते आता येताना घेऊन येते. आहे पण आता जे संपलं आहे ना ते थोडं थोडं घेऊन येऊया, मग त्या पिशव्यांमध्ये ठेवूया. सो अशा प्रकारे मार्केटमधनं जाऊन परत घरी आली आहे. ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तात्पुरता घेऊन आली आहे. बाहेरच पडलो होतो सो बाबांकडे सुद्धा जाऊन आली आहे आणि आता पटकन फ्रेश होते आणि या ज्या वस्तू आणल्या आहेत त्या सगळ्या जागच्या जागी लावून घेते. हातपाय स्वच्छ धुवून झाल्यानंतर तात्पुरत्या ज्या ज्या गोष्टी घेऊन आले होते त्या सगळ्या जागच्या जागी ठेवायला घेतल्या. कांदे, बटाटे, सोबतच थोड्या भाज्या घेऊन आले होते, साखर, हँडवॉश, साबण, टूथपेस्ट, सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवायला घेतल्या. आणि बाकी मंथली ग्रोसरी शॉपिंगसाठी एक दोन दिवसात डीमार्टला जाणं होईलच. आज हा व्लॉग इथेच थांबवतीये, भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन.